आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनेल। मध्य रेल्वे सोलापूर विभागावर रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक 14 जुलै 2022 रोजी समितीचे अध्यक्ष व मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीच्या बैठकीच्या सुरुवातीस समितीचे सचिव वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी बैठकीस उपस्थित सर्व सदस्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले। सोलापूर विभागातील यात्रा सुखसुविधाबद्दल झालेल्या कामाबाबत आणि चालू कामाबाबत त्यांनी माहिती दिली। मंडल रेल प्रबंधक शैलेश गुप्ता यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समितीच्या सदस्यांचे स्वागत केले। समितीच्या सदस्यांचे अमूल्य सुजावामुळे प्रवासी व मालवाहतुकीमध्ये सक्रिय सहयोग व सकारात्मक योगदानाच्या माध्यमातून सोलापूर विभाग प्रगतीपथावर पोहोचत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे। आमचे विचार प्रवाशांच्या सुखसुविधाकरिता आहेत, त्याचप्रमाणे सोलापूर विभागावर केलेल्या रेल्वे प्रवाशांच्या सुखसुविधेच्या संबंधी महत्त्वपूर्ण कार्याचा उल्लेख देखील केला। समितीचे सदस्य रेल्वेशी संबंधित सुझाव व समस्या मांडतील, ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केले जातील, असं देखील सांगण्यात आलं। वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक प्रदीप हिरडे यांनी समितीच्या सदस्यांना अनुरोध केले की रेल्वे प्रवाशांच्या समस्यांच्या संबंधित विषयावर चर्चा करावी। सोलापूर विभागावरील सदस्यांनी आपापल्या विभागाशी संबंधित रेल्वे स्टेशन व परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली। या चर्चेअंती सर्व समस्या विभागीय स्तरावरील आहेत, त्यांना अग्रक्रमाने सोडविण्याचा प्रयत्न राहील। जे मुद्दे मुख्यालय स्तरावर आहेत त्यांना मुख्यालयात पाठविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। सदर बैठकीत सोलापूर विभागावरील उपयोगकर्ता सल्लागार समितीवर निवड झालेले सर्व सदस्य व सोलापूर रेल्वे विभागाचे अधिकारी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेंद्रसिंह परिहार, वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितीचे सचिव प्रदीप हिरडे, वरिष्ठ मंडल परिचालन प्रबंधक एल के रणयवले, वरिष्ठ मंडल अभियंता चंद्रभूषण, वरिष्ठ विभागीय सिग्नल व दूरसंचार अभियंता राहुल गौर, विभागीय सुरक्षा आयुक्त डॉक्टर श्रेयस चिंचवाडे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता अनुभव वैष्णव, वरिष्ठ विभागीय तांत्रिक अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते। सोलापूर विभागावर रेल्वे उपयोगकर्ता सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आलेल्या उपस्थित विभागीय सल्लागार उपयोगकर्ता सदस्यांमधून विकास एम देशपांडे यांची एकमताने क्षेत्रीय सल्लागार उपभोक्ता समितीवर निवड करण्यात आली, त्यामुळे त्यांचे कौतुक व समाधान व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक व समितीचे सचिव प्रदीप हिरडे यांनी उपस्थित समितीच्या सदस्यांचे आभार मानले। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।